सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सिडकोच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनावेळी काढले. महाराष्ट्र शासनाने अटल सेतूसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी समृद्ध करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या उद्दिष्टाला हातभार लावून सिडकोनेही परिवहनाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. याअंतर्गत सिडकोच्या वतीने मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर तुर्भे जोड मार्ग आणि उल्वे किनारी मार्ग या प्रकल्पांचा शुभारंभ, त्याचप्रमाणे उल्वे येथील भूमिपुत्र भवन आणि नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनस या नागरी हिताच्या प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. या सर्व कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार रमेश पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, सिडको MD विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, कैलास शिंदे, दिलीप ढोले तसेच सिडकोचे अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकास कामे होत असून नवी मुंबईमध्ये उभी राहणारी विकास केंद्रे ही राज्याकरिता अश्वशक्ती असल्याचे नमूद केले.